एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आज पुन्हा एकदा पुण्यातील अलका टॉकी चौकामध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत। खरं तर या ठिकाणी सरकारचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्याचबरोबर या ठिकाणी पवार अभिमन्यू पवार देखील पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांची संपर्क साधलेला आहे, संवाद साधलेला आहे। एवढंच काय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून विद्यार्थ्यांचं बोलणं देखील करून दिलेलं आहे। त्यांच्या मागण्या देखील त्यांच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत। आपण काही विद्यार्थ्यांशी बोलणं प्रयत्न करू। ते समाधानी आहेत का? तुम्ही समाधानी आहेत का? तुम्ही ऐकलं उपमुख्यमंत्री काय म्हणले? हो ऐकलं। आम्ही फक्त निर्णयासाठी थांबलो आहोत, कॅबिनेटच्या बैठकीपर्यंत थांबणार आहोत। जर निर्णय सकारात्मक असेल तर चांगलंच आहे, नकारात्मक असेल तर अजून पुढे थांबू। याच्या अगोदर देखील तुम्ही आंदोलन केलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा म्हणजे उपमुख्यमंत्री बोललेत, काय बोललेत? तुमच्या मागण्या मान्य होतील असं वाटतं का तुम्हाला? हो वाटतंय, मागण्या मान्य होतील, कारण की हे सरकार चांगलं आहे असं आम्हाला वाटतं, त्यामुळे ते आमच्या मागण्या मान्य करतील। तुम्ही सुद्धा ऐकलं उपमुख्यमंत्री काय म्हणले? हो ऐकलं आणि आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे। तोपर्यंत असंच बसणार निर्णय येऊ तर? हो निर्णय येऊ तोपर्यंत असंच बसणार। गेल्या काही दिवसा अगोदर देखील या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, तेव्हा देखील जवळपास 18 ते 19 तास हे आंदोलनावर बसले होते आणि आज पुन्हा एकदा हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। आपल्या सोबत या ठिकाणी गोपीचंद पडळकर जे आहेत ते फोनवरून उपमुख्यमंत्र्यांना बोललेत। दादा काय बोललेत विद्यार्थी? काहीसे समाधानी वाटत आहेत परंतु अजून देखील जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम दिसत आहेत। हे मुळात आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे। विद्यार्थी ज्या दिशेनं आंदोलन नेतील त्या दिशेनं आम्ही जाणार। विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की आमचं ठोस कुणाशी तरी बोलणं झालं पाहिजे आणि तेही DCM साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी झालं पाहिजे। हे तुमच्यासमोरच विद्यार्थ्यांनी अशी हट्ट घातली। आमच्या दोघांचं मार्गदर्शन झाल्यानंतर माननीय DCM साहेबांना हा मेसेज दिला की विद्यार्थ्यांना आपल्याशी बोलायचं आहे। DCM साहेबांचा फोन आला आणि विद्यार्थ्यांचं त्यांनी नीटपणे म्हणणं ऐकून घेतलं। 2025 पासून हा नवीन पॅटर्न लागू करावा अशी विद्यार्थ्यांची जी भावना आहे ती सरकारच्या कानावरती घातली। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकारात्मक आम्ही आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा करतो आणि सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो असं सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे आणि याबरोबर त्यांनी एक विनंती केलेली आहे विद्यार्थ्यांना की आम्ही 25 जर सकारात्मक निर्णय घेतला तर परत तुम्ही 27 म्हणू नका। अशा पद्धतीची खूप चांगली चर्चा विद्यार्थ्यांच्या सोबत आज झालेली आहे। मग आता विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? ते असंच बसतात आंदोलनासाठी की आता जाणार आहेत? विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत कॅबिनेट होत नाही तोपर्यंत आपण इथून हलायचं नाही। आता विद्यार्थी म्हणते तर आम्ही विद्यार्थ्यांच्या तुम्ही भी बसणार त्यांच्या सोबत? आम्ही बसणार, दोघे बसलो आम्ही। तुम्ही आंदोलनावर आता पुढे जोपर्यंत निर्णय होत नाही तुम्ही सांगितले का उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात अशी भूमिका आहे विद्यार्थ्यांची? मुख्यमंत्री महोदयांना गोपीचंदजींनी आणि मी दोघांनी सांगितलंय, त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं बोलणं आता करून दिलेलं आहे। विद्यार्थी आणखीन समाधानी पूर्णपणे नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की निर्णय होऊ द्या, निर्णय सकारात्मक झाला तर पेढे खाऊन जाऊ, नकारात्मक झाला तर आम्ही तो अन्न त्या करून इथे बसू आम्ही। बरं विद्यार्थी, तुम्ही सगळे आमदार प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत, आज विश्वास आहे काय होईल, मार्गी लागेल प्रश्न? आम्हाला केवळ आश्वासन नको आहे, आम्हाला त्याचे फक्त निर्णय जाहीर व्हावा म्हणून आम्ही आमदार साहेबांना विनंती केली आहे। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमदार साहेब आमच्या संग बसून राहतील असं आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलं आणि त्या आमदार साहेब आमच्यासोबत बसून आहेत। जर आपण बघितलं तर विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद झाल्यानंतर काहीसे समाधानी आहेत परंतु जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनात असंच या ठिकाणी बसणार आहोत। त्यामुळे आता कॅबिनेट सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय निर्णय होतो याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच हिशोबाने पुढची भूमिका देखील या विद्यार्थ्यांची या आंदोलनाची स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अमोल गवाळे सह मी मिकी घई, ABP माझा पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।